ओम श्रीराम अंबन्य। मी वंदना वीरा, टूर उपासना केंद्र। मला बापूंचे अनुभव सांगायचे आहे। मी 2019 पासून या उपासनेत आहे। माझी मुलगी यात होती, आता तिचे लग्न झाले। ती ज्यावेळी तिला स्थळ येते होती त्यावेळी मी सर्वस्व बापूंच्यावर सोडले होते। बापूंनी सांगितले होते की तुम्हाला जोपर्यंत योग्य वाटत नाही तोपर्यंत माझ्या मुलगीचं काय लग्न तुम्ही ठरवून देऊ नकोसा। ज्यावेळी बापूंनी योग्य वाटलं त्यावेळीच ठरलं। आता माझे जावई सिव्हिल इंजिनियर आहेत। मुलगीचं माझ्या सगळं फार चांगलं आहे। तिचं आता गौरी गणपतीचं त्यांचं लाईटीचं साहित्य आहे ते 4.5 लाखाचे चोरीला गेलं। पण मी सगळं ते बापूंच्यावर सपोर्ट म्हणलं माझ्या मुलगीचं साहित्य व्यवस्थित अगदी मिळून दे। तर आता ते साहित्य पण सगळं मिळालेलं आहे। माझा मुलगा आहे, मुलगी आहे। तिला माझ्या दहावी झाल्यानंतर त्याने आयटीआय केला। आयटीआय केल्यावर बापूंनी म्हणलं माझ्या मुलग्याला चांगली नोकरी लागून दे। तर माझ्या मुलगीला आता मेनेजरिंगला तो सुपरवायझर म्हणून हुद्द्यावर आहे। त्याला पगारही चांगला आहे। बापू जसे माझे तेव्हापासून आमच्या घराची परिस्थितीही चांगली झाली आहे। माझ्या तिन्ही मुलांचं पण चांगलं आहे। मुलींचं दिलेलं सगळं चांगलं आहे। माझी म्हणजे तब्येत ते चांगली आहे। माझ्या मालकांची चांगली तब्येत आहे। आणि बापूंचे अनुभव सांगावे तितके कमीच आहे। पण आता मी एवढे सांगून थांबते।